सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह समोर आलेलो आहोत आजचा आपला हा, हा व्हिडिओ शैक्षणिक क्षेत्रातील असून शिक्षक आणि शिक्षकेत कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा आहे अल्पसंख्याक शाळातील नियुक्तीसाठी टी ई टी लागू होत नाही या संदर्भातील सचिवांचे एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहेत याचे विश्लेषण याचा आढावा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला म्हणजे शैक्षणिक शैक्षणिक द्विपलाईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका करूया आपला आजचा हा व्हिडिओ माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय यांना हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे विषय पाहतो आपण अल्पसंख्याक संस्थेत नियुक्तीसाठी टी ई टी लागू होत नाही त्यामुळे शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतीमध्ये विनंती या ठिकाणी केलेली आहे जे अल्पसंख्याक विभागाचे सचिव आहेत सारंग कुमार पाटील यांनी हे परिवर्तन निर्गमित केले आहे जे शासनाला उद्देशून आहे थोडक्यात आपण विषय पाहूया श्री मोहम्मद फारुख गुलाम गौस विदर्भ अल्पसंख्याक शिक्षण संस्था महासंघ अकोला यांनी माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांना दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या निवेदनाची प्रत त्यांनीसोबत जोडली होती श्रीमती सराफ शमशुद्दीन मसूद व श्रीमती अन्सारी यास्मीन नसीब अहमद या उपशिक्षिकेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे याचिका दाखल केली होती याचिका क्रमांक आहे सहा आठ नऊ पाच दोन हजार तेवीस सदर याचिकेच्या अनुषंगाने सदर शिक्षकांच्या बाजूने माननीय उच्च न्यायालय यांनी निकाल दिलेला असून सदर निकालामध्ये अल्पसंख्याक संस्थेतील नियुक्त शिक्षकांना टी ई टी लागू होत नसल्याची बाब नमूद केलेली आहे त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील संस्थेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टी ई टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केलेली होती राज्यातील अल्पसंख्याक संस्थेतील सहाय्यक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लागणारे टी ई टी प्रमाणपत्रासंदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी दिलेले आदेश विचारात घेता त्यासंदर्भात शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे उक्त नमूद बाब अल्पसंख्याक संस्थेची निगडीत असल्याने सदर प्रकरणाची अल्पसंख्याक आयोगास दखल घेणे क्रम क्रमप्राप्त ठरल्याने या प्रकरणी कारवाई करून स्वयंस्पर्षता अहवाल पंधरा दिवसामध्ये सादर करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत थोडक्यात राज्यातील ज्या अल्पसंख्याक संस्था आहेत शाळा आहेत या ठिकाणी जेव्हा शिक्षक भरती केली जाते तेव्हा ते त्या भरतीद्वारे शिक्षकांची किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांची जे काही नियुक्ती केली जाते त्या नियुक्तीसाठी टी टी प्रमाणपत्र बंधनकारक नाही असे निर्देश माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी दिलेलं आहे तर त्या आदेशा आदेशाच्या आदे नुसारच शासनानेसुद्धा शासकीय परिपत्रक निर्गमित करावे अशी मागणी या ठिकाणी अल्पसंख्याक आयोगाचे सचिव सारंग कुमार पा पाटील यांनी केली आहे टी ई टी जी आहे ती अल्पसंख्याक वगळता इतर सर्व कर्मचाऱ्यांना टी ई टी लागू करण्यात आलेली आहे शिक्षकांसाठी मात्र अल्पसंख्याक संस्थेमधील शिक्षकांना नियुक्ती करताना कुठेतरी टी ई टी लागू होत नसल्याची बाब माननीय उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांनी निकालाद्वारे दिलेला आहे जाहीर केलेला आहे की टी टी काही लागू होणार नाही याच्याच या अनुषंगाने या शासनानेसुद्धा एक सर्वसामायिक परिपत्रक निर्गमित करण्यासाठी हे पत्र काढण्यात आलेलं आहे या संदर्भातील पुढील आढावा पुढील अपडेट लवकरच आपल्यासमोर घेऊन येऊ तुर्तास या ठिकाणी मी थांबतो आहे लवकरच संदर्भातील अपडेट तो आपल्यासमोर सादर करू चॅनल सबस्क्राईब बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद